3.5 drafting virtual messages. Virtual messages means we are informing different types of the ideas related with the message. Verbal message, some non-verbal messages are there. Means we are expressing our ideas verbally or non-verbally among our friends. That is a drafting virtual messages. And that topic is totally based on communication skill. What is the communication skill? Communication skill means we are expressing our ideas or sharing our ideas with our friends, and that is our communication. And communication is the integral part of human life, where exchange of ideas, thoughts and information from one person to another person is a communication. The most of the integral parts of our life related with some examples, whether they are man or animals, whether those are things or another ideas where we are explaining. Number one is animal on planet. Human have deprived different types of the communication. That communication process expresses to understand the exact ideas. Zema, communication या मुद्द्यावशी आपण स्पष्टीकरण करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की कम्युनिकेशन करत असताना आपण आपल्या मनामध्ये असणाऱ्या वेगवेगळे विचार, भावना ह्या इतरांच्यापर्यंत बोलण्याच्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करतो. तसंच यामध्ये मग त्या आपल्या बोलणाऱ्या ज्या भावना आहेत त्या आपण बोलण्याच्या माध्यमातून जरी व्यक्त करत असलो तरी काय वेळेला मुख्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या नॉन व्हर्बलमध्ये जातात. त्या फक्त खुणावणं, सिग्नल देणं या माध्यमातून केल्या जातात. आणि म्हणून ड्रॉपिंग जे मेसेजेस आहेत हे मेसेज आपण वेगवेगळ्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचवण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये प्रामुख्यानं जेशरचा सुद्धा वापर केला जातो. आता जेशर म्हणजे काय? हावभावातून आपण एखाद्याला रागवायचं असं तर आपण डोळ्यामध्ये त्याची भाव निर्माण करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या हावभावातून आपल्या भावभावना व्यक्त करता येतात किंवा बोलण्यातून आपण त्या भावना व्यक्त करतो, रागावून व्यक्त करतो. अशा अनेक बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून कम्युनिकेशन जे आहे हे कम्युनिकेशन प्रामुख्यानं ओरल, रिटन आणि व्हिज्युअल अशा तीन प्रकारामध्ये समाविष्ट केलेले आहे. आता ओरल म्हणजे काय? तर कम्युनिकेशन रिलेटेड विथ द स्पीकिंग इज कॉल्ड ओरल कम्युनिकेशन. रिटन मीन्स द कम्युनिकेशन इज टोटली बेस्ड ऑन रिटन मटेरियल. दॅट इज अवर रिटन कम्युनिकेशन. नेक्स्ट वन व्हर्च्युअल कम्युनिकेशन मीन्स आयडियाज आर एक्सप्रेस्ड डायरेक्टली और इनडायरेक्टली. दोज आर द थ्री इम्पॉर्टंट बॅकबोन्स ऑफ और द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ अवर कम्युनिकेशन. अ मेसेज इज द इन्फॉर्मल मीन्स ऑफ कम्युनिकेशन. द रिसिवर ऑफ द मेसेज हॅज टू गो थ्रू द गिवन मेसेज पिक आर दोज आर गिवन ॲज फॉलोज. आता आपण ज्या वेळेला कम्युनिकेशन जे आहे विचारांची देवाणघेवाण आहे ही तीन माध्यमातून आपण व्यक्त करत असतो, मग ते बोलण्यातून व्यक्त करत असतो, लिखाणातून व्यक्त करत असतो किंवा आपल्या भावभावनांच्या मधून व्यक्त करत असतो. आता आपणाला ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा पूर्ण अर्थ कळत नाही त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावरचे भावे धीर गंभीर राहतात, याचा अर्थ आपण शांत राहतो. यावर आपल्या लक्षात येईल की जे कम्युनिकेशन आहे हे कम्युनिकेशन गंभीर कम्युनिकेशनमध्ये मोडतं, कारण आपला भावना चेहऱ्यावरच्या प्रामुख्यानं शांत राहतात. म्हणजे तर काय तर कम्युनिकेशन करायचं आहे तर आपण ते कम्युनिकेशन कसं शांत कम्युनिकेशन आहे की जे म्यूट कम्युनिकेशन आहे असं आपणाला म्हणावं लागेल. इन जनरल देर आर फोर टाईप्स ऑफ मेसेजेस. मीन्स इन दिस पॅराग्राफ फोर टाईप्स ऑफ मेसेज आर गिवन. नंबर वन पॉझिटिव्ह मेसेज, सेकंड निगेटिव्ह मेसेजेस, न्यूट्रल मेसेजेस अँड पर्सवेजिव्ह मेसेजेस. फोर टाईप्स ऑफ मेसेजेस. नंबर वन इज पॉझिटिव्ह मेसेजेस. इन पॉझिटिव्ह मेसेजेस वी आर कन्वेईंग आवर
फीलिंग्स थ्रू थैंक्स, एप्रिसिएशन, एक्सप्रेसिंग इंटरेस्ट, सिंपथी एंड सोलेस। पहला जो भाग है तो पॉजिटिव कम्युनिकेशन म्हणजे काय, ज्या ज्या बाबी होकारार्थी असतात त्याचा समावेश पॉझिटिव्ह कम्युनिकेशनमध्ये केला जातो। आणि या पॉझिटिव्ह कम्युनिकेशनमध्ये आपण आपल्या मनामध्ये असणारा गोड चांगल्या भावभावना आपण व्यक्त करत असतो। यामध्ये आपणाला आपल्या मनातील विचार सुद्धा आपण कम्युनिकेशनमधून व्यक्त करतो। काही वेळेला एखाद्यानं चांगलं काम केलेलं असेल तर त्यानं केलेलं चांगलं काम याची स्तुती करायची असेल तर आपण ॲप्रिशिएशनचा वापर त्या ठिकाणी करतो। काही वेळेला आपणाला खूप इंटरेस्ट आहे, आपणाला खूप त्याच्यामध्ये खूप रस आहे, उत्साह आहे, त्यावेळेला सुद्धा आपण पॉझिटिव्ह बाबी त्यामध्ये व्यक्त करत असतो। एखाद्या केलेल्या कामाबद्दल जर आपल्याला सहानुभूती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली असेल तर ती सिंपथीमध्ये आपण पॉझिटिव्ह बाबीमध्ये करत असतो। किंवा एखाद्याला आपल्याला मदत करायची आहे, एखाद्या आपल्याला जर मदत करायची असेल त्या मदत करण्यासाठी सुद्धा आपण पॉझिटिव्ह बाबीचा विचार करत असतो। म्हणजे काय तर यामध्ये त्यांना सांगायचं आहे, ज्यावेळेला एखादा माणूस संकटामध्ये सापडलेला आहे आणि संकटामध्ये तो माणूस सापडलेला असेल तर त्याला त्यावेळेला मदत करावी लागते, या प्रकारची हेल्प हा मुद्दा इथं आहे। त्यानंतर सोले सांत्वन करावं लागतं, काय वेळेला दुःख ज्या ज्या घटना घडतात त्यावेळेला सुद्धा आपण एकमेक सांत्वन करण्यासाठी जातो। आणि त्या ठिकाणी जे वापरलेलं जे कम्युनिकेशन आहे, विचारांची देवाणघेवाण आहे, ही प्रामुख्याने आपण कंडोलन्स किंवा सोलेसमध्ये मोडते। सेकंड टाईप इज निगेटिव्ह मेसेज वी आर कन्व्हेइंग डिसअपॉइंटमेंट, डिसअप्रोल, डिससॅटिस्फॅक्शन अँड मेसेज ऑफ डिसअप्रोल और डिसअग्रीमेंट, रिफ्युजल, कॅन्सलेशन। मीन्स टोटल वी आर नॉट रेडी, टोटली वी आर नॉट रेडी टू गिव द करेक्ट रिस्पॉन्स बिकॉज that type of message is against our mind. So we are expressing our feelings in a negative manner. That type of the message is called negative message. आता नकारार्थी संदेश काय आहे तर नकारार्थी संदेशामध्ये प्रामुख्याने आपणाला ज्या बाबी आपल्या मनाला पटत नाही त्या बाबी आपण नकारात्मक भावनेतून व्यक्त करतो, याचा समावेश निगेटिव्ह मेसेजमध्ये होतो। मग आपल्या मनामध्ये असणारं नैराश्यामध्ये काही व्यक्त करतो किंवा नाराजी व्यक्त करतो। आता नैराश्य म्हणजे काय, ज्यावेळेला आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट आपण ठरवलेली असते आणि ती आपल्या मनाप्रमाणे होत नाही त्यावेळेला आपल्या मनामध्ये जे एक वेगळ्या प्रकारचे नाराजी येते ते नैराश्यामध्ये किंवा डिप्रेशनमध्ये आपण त्याचा समावेश करतो। डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, मनाजोगी ज्यावेळेला एखादी गोष्ट घडत नाही, मग वर्गामध्ये पडणारे चांगले गुण, खेळामध्ये असणारं यश, या सगळ्या बाबी ज्यावेळेला आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्या मर्जीप्रमाणे घडत नसतात त्यावेळी आपणाला त्या मेसेजचा जो समावेश आहे तो निगेटिव्ह मेसेजमध्ये करावा लागतो। तरी सुद्धा आपण आणि अशा वेळेला आपण त्याला पूर्णता असहकाराची भावना व्यक्त करतो। ज्यावेळेला आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट होत नाही त्यावेळी आपण त्या गोष्टीला सहकार्य करत नाही, म्हणजे आपण त्यावेळेला पूर्णता राहत असताना डिससॅटिस्फाईड राहतो किंवा आपण त्याला डिनाय करतो, रिफ्यूज करतो। थर्ड पॉइंट इज न्यूट्रल मेसेज। न्यूट्रल मीन्स देर इज नो एनी सेन्स ऑफ फिलिंग्स अवेलेबल ऑन अवर फेस, दोज फिलिंग्स आर कम्प्लीटली ब्लँक, नो सेन्सेशन, only dry messages are available on your mind, neither joy nor sorrow remain as it is, as like our Newton's laws of motion. Neutral condition is there whenever the bus is not in progress. If the bus is not in a speed, that bus remains silent, and that is our motionless condition, and that motionless condition is called neutral message. Other nirvikar bhav, तिसरा जो भाग आहे तो निर्विकार भाव आहे। आता निर्विकार भाव म्हणजे काय की ज्या संभाषणामध्ये ज्या विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारच्या भावभावना उमटत नाहीत, ना नाराजी ना आनंद, अशा दोन्ही कोणत्याही प्रकारच्या भावना न उमटता चेहरा एक धीर गंभीर राहतो, या प्रकारच्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा दळणवळण जे याला न्यूट्रल मेसेजेस म्हणतात, म्हणजे आपण दोन्ही स्टेज सांभाळत असतो, ना आनंदी ना दुःखी, मध्यम स्टेज, म्हणजे दोन्हीच्या मध्य साधण्याचं काम न्यूट्रल मेसेजमध्ये करत असतो।
आणि त्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती आनंद ना दुःख या कोणत्या बाबी दिसून येत नाहीत. फक्त आपण स्थिर राहत असतो. याला म्हणायचं अलिप्तवाद. अलिप्तता या ठिकाणी आपल्याला दिसून येते आपल्या असणाऱ्या चेहऱ्यावरून. नेक्स्ट फोर्थ टाईप इज परस्वेजिव्ह मेसेज. परस्वेजिव्ह मेसेज मीन्स वी आर परस्वेडिंग टू अनदर पर्सन फॉर अवर ओन फिलिंग्स फॉर अवर ओन वर्क. दॅट इज परस्वेजन. मीन्स वी आर टर्निंग द माइंड ऑफ or the changing mind of the person according to our mind capacity, and that is a persuasion. Means we are forcing to them, you have to change yourself. The agreement writer's point of view, that is convincing language in words, but that message is explained or expressed through the language or words. And the fourth prakar hai ki ekadasa man valavaych. मन वळवून भावभावना वळवून त्याच्याला त्याला मेसेज दिला जातो. आता कशा प्रकारे मन वळवलं जातं? समजा एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी तयार नाही, त्याच्या त्याला मन वळवावं लागतं, त्याला चांगल्या गोष्टीचं महत्त्व पटवून द्यावं लागतं. किंवा एखादा विद्यार्थी एखाद्या विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायला तयार नसेल, हुशार असेल पण विज्ञान शाखा त्याला आवडत नाही, त्यावेळेला त्याला विज्ञान शाखेचं महत्त्व पटवून द्यावं लागतं. विज्ञान शाखा ही कशा प्रकारची चांगली आहे, विज्ञान शाखेचे कोणकोणते फायदे आहेत, हे सगळे त्या विद्यार्थ्याला पटवून द्यावं लागतं. म्हणजे त्या विद्यार्थ्याला ज्यावेळेला आपण पटवून देण्याचा प्रयत्न करतो, जे प्रयत्न करण्याची जी स्टेज आहे याला म्हणायचं मन वळवणं किंवा परस्वेजिव्ह स्टेज आपण या ठिकाणी अवलंबत असतो. नाव फर्स्ट पॉईंट इज व्हॉट इज व्हर्च्युअल कम्युनिकेशन. द कम्युनिकेशन इज a mode of communication include use of technology. Video communication is the people are physically present in front of us. People can be the next room, other floor, neighborhood, or even miles away. Though the virtual communication started back with the invention of a telephone. Virtual communication means the mode of the communication includes the technology. Audio video communication. Means virtual communication means audio video communication, the people are most physically present in front of us. Communication is a special technology. It is a skill, and that skill is only showing the response of the person, and that is our technology. Communication is a technology that is related to the audio and video communication. Audio and video communication means we are listening the communication, that is the audio communication. And video communication means we are exactly watching the reality picture, that is our video communication. Means all those ideas are related to the video, that is our live communication, like our broadcasting program on our TV serial. Those are the audio and video. Means there is a mixture of both communication. And we are using audio and video communication among our friends. For example, we are enjoying with the friends. That time we are using audio and video communication. Today we are learning more about the virtual communication and to explore why it become the most popular ways of communication. What is a virtual communication म्हणजे काय? व्हर्च्युअल कम्युनिकेशन यामध्ये प्रामुख्यानं एक वेगळ्या प्रकारचं तंत्र व्हर्च्युअल कम्युनिकेशनमध्ये वापरलं जातं, की जे कम्युनिकेशन विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोचवायचं असतं. मग ते पोचवण्यासाठी प्रामुख्यानं आपल्याला ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमाचा वापर करावा लागतो. आता ऑडिओ म्हणजे काय, व्हिडिओ म्हणजे काय? ऑडिओ जे कम्युनिकेशन आहे ते पण ऑडिओ म्हणजे ऐकायचं, ऐकून विद्यार्थ्यांना ऐकून त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया आपल्याला द्यायच्या आहेत त्या तो देत असेल. ह्या ज्या आयडियाज आहे याचा समावेश प्रमुख ऑडिओमध्ये केला जातो. आणि व्हिडिओ म्हणजे काय? प्रत्यक्ष चित्र समोर आणलं जातं. आता उदाहरणार्थ ब्लॅकबोर्डवरती जर आपण पाहिलं तर 3.5 ड्राफ्टिंग व्हर्च्युअल कम्युनिकेशन असं मी लिहिलेलं आहे. याचा अर्थ हे फळ्यावरती लिहिलेलं जे लिखाण आहे, हे फळ्यावर लिहिलेलं लिखाण हे तुमच्या समोर येते. याचा ते व्हिडिओच्या माध्यमातून आलेलं आहे. भले ते व्हिडिओ नसेल पण फळ्यावरती लिहिल्याचा अर्थ हे जे 3.5 लिहिलेला जो टॉपिक आहे, लेसन आहे, तो तुमच्या समोर येतोय, व्हिडिओच्या माध्यमात येतोय. आणि या व्हिडिओचं जे भाषांतर आहे किंवा टॉपिकचं जे भाषांतर आहे ते मी माझ्या भाषेमध्ये करतोय. याचा अर्थ मी बोलतोय हे
ऑडिओ आहे, म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ या दोन्ही बाबी या पाळ्याच्या माध्यमातून तुमच्या समोर व्यक्त केल्या जातात असं सांगितलेलं आहे. सिक्स मेजर टाइप्स ऑफ मेसेजेस मीन्स द रायटर सेज दॅट देर आर सिक्स टाइप्स ऑफ मेसेजेस. नंबर वन, डिरेक्शनल मेसेज, व्हॉट यू शुड डू. नेक्स्ट, मेसेज ऑफ पॉसिबिलिटी, मेसेज ऑफ रियालिटी, मेसेज ऑफ नेसेसिटी, न्यू आयडिया मेसेजेस अँड रिफ्रेमिंग मेसेजेस. मीन्स देर आर सिक्स टाइप्स ऑफ मेसेजेस अँड ईच अँड एव्हरी मेसेज इज बेस्ड ऑन डिफरंट टाइप ऑफ बॅकग्राऊंड. मीन्स ईच अँड एव्हरी स्पेशालिटी अँड देर बेस्ड ऑन डिफरंट टाइप्स ऑफ बॅकग्राऊंड. नंबर वन इज डिरेक्शनल मेसेज, व्हॉट यू शुड डू. मीन्स सम डिरेक्शन इज देअर, सो दॅट डिरेक्शन इज अपवर्ड डिरेक्शन ऑर डाउनवर्ड डिरेक्शन, बट इट हॅज अ डिरेक्शन. मीन्स द रायटर इज एक्सप्लेनिंग his idea from his best point of view or good point of view. The writer is explaining in a certain goal, for example, happier, making more money, better relationships. Means directional messages are, example given, happier making and more money, better relationship. That is our directional messages. Other types of messages, jevada ha mudda apan vicharat ghetto, या टाइप्स ऑफ मेसेजेसमध्ये प्रामुख्याने सहा प्रकारचे मेसेजेस या असणाऱ्या कम्युनिकेशन स्किलच्या धड्यामध्ये दिलेले आहेत. याचा पहिला जो मेसेज आहे तो म्हणजे डिरेक्शनल मेसेजेस, जो दिशादर्शक आहे असा मेसेज या ठिकाणी दिलेला आहे. काय घडणार आहे, काय घडण्याची शक्यता आहे, काय घडणार आहे, काय घडण्याची शक्यता, अशा ज्या वेळेला बाबी आपण विचाराधीन घेतो तर त्याचा समस्यापणाला पॉसिबिलिटीमध्ये करावा लागतो. आणि जे वास्तव चित्र नाही, जे खरंखुरं चित्र नाही, जी खरीखुरी परिस्थिती आहे, ही परिस्थिती ज्या वेळेला आपल्याला जनतेपुढे मांडावी लागते त्यावेळी त्यासाठी एक मेसेज द्यावा लागतो, एक संदेश द्यावा लागतो. त्या संदेशाचं नाव आहे मेसेज ऑफ रियालिटी, वास्तव तिचं चित्र नाही. त्यानंतर आपणाला एखाद्या गोष्टीची गरज आहे, आपणाला एखाद्या गोष्टीची गरज आहे, ती गरज आपण त्या वेळेला पूर्ण करायची आहे, परंतु ती काही वेळा आपण न दाखवताय करण्याचा प्रयत्न करतो, काय वेळा आपण दाखवून प्रयत्न करतो. म्हणजे गरजेनुसार आपण आपलं मतपरिवर्तन किंवा वागणं बदलत असतो. जर गरज नसेल तर आपण प्रतिक्रिया देत नाही, रिस्पॉन्स देत नाही. आणि म्हणून या प्रकारचा जो मेसेज आहे त्या मेसेजचं नाव आहे मेसेज ऑफ नेसेसिटी. गरजेनुसार आपण आपली प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देत असतो. आणि आपल्या वेळेला ज्या आपल्याला काही गोष्टी स्वीकारायच्या आहेत, इतरांच्यापेक्षा काही वेगळं दाखवायचं आहे, इतरांच्यापेक्षा वेगळं दाखवायचं, त्यावेळेला आपण न्यू आयडियाचा मेसेजचा वापर करत असतो. उदाहरणार्थ वेगवेगळ्या चित्रपटांच्या मध्ये ज्या भूमिका नायक खलनायक करत असतात त्यावेळेला ती भूमिका प्रामुख्याने प्रेक्षकांना खूप आवडते. आणि प्रेक्षकांना ज्यावेळी ती भूमिका खूप आवडते त्यावेळेला त्या भूमिकेतून एक वेगळा मेसेज दिला जातो की सदर सिरियलमध्ये किंवा मालिकेमध्ये रोल करणारी जी हिरो नायक किंवा नायिका आहे यांची भूमिका खूप प्रभावी आहे. आणि ही प्रभावी भूमिका मांडण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या आयडियाज किंवा न्यू थेरीजचा वापर करावा लागतो. आणि शेवट जो मेसेजचा प्रकार आहे की आपल्यामध्ये रिफ्रेमिंग द मेसेज, मेसेज जो आहे हा एका विशिष्ट किंवा ठराविक चौकटीमध्ये बसवावा लागतो. मग मेसेज आहे तो चांगला मेसेज, वाईट मेसेज, अशा अनेक प्रकारची मेसेजचे प्रकार आहेत. मेसेज मिश्रण होत असतं. उदाहरणार्थ आपण एखादा विद्यार्थी वर्गामध्ये अनियमित असेल तर त्याला एक वेगळ्या प्रकारचा मेसेज दिला जातो. याचा अर्थ तो जो मेसेज आहे तो म्हणजे मेसेज गैरहजेरी संदर्भाचा मेसेज, मेसेज ऑफ अब्सेंटी. किंवा बेस्ट परफॉर्मन्स असेल तर तो दिलेला मेसेज बेस्ट मेसेज असेल. किंवा काही वेळेला आपण मिच्युअस बिहेवियर वर्गामध्ये करत असतो, खोडकरपणा करत असतो, त्यावेळी दिलेल्या त्या विद्यार्थ्यामार्फत दिला जाणारा मेसेज हा बॅड मेसेज आहे. म्हणजे मेसेज आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये देत असतो ते मेसेज किंवा गुड मेसेज किंवा बॅड मेसेज अशा प्रकारे वेगळ्या प्रकारे मेसेज देण्याचं काम केलं जातं. अशा प्रकारे आपण मेसेजेसची एकूण सहा प्रकार याचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. आता स्टेप वाईज आपण जे सहा मेसेजेस आहेत ते पार्ट टूमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.